गर्भसंस्कार म्हणजे काय एक्झॅक्टली? सो माझ्याकडे जेवढे पण कपल येतात त्या सगळ्यांचे खूप महत्त्वाची रिक्वायरमेंट असते की आम्हाला गर्भसंस्कार करायचे. गर्भसंस्कार हे खूप पद्धतीने होतात. एक ॲज सिम्पल एज पद्धत म्हणजे तुम्ही तुमच्या घरच्या देवघरात बसून जे काही चॅन्टिंग कराल किंवा तुम्ही देवघरात बसून दिवा लावून एक 5 मिनटं शांत बसाल, इवन दॅट इज गर्भसंस्कार. तुम्ही एखादं मस्त पुस्तक वाचाल ज्याच्यात माईट बी योगा एक्सप्लेन केलं आहे, प्राणायाम एक्सप्लेन केलं आहे, एखादी धार्मिक गोष्ट एक्सप्लेन केली आहे, स्टील इट्स अ गर्भसंस्कार. आणि ऑन द अदर हँड काही दुसऱ्या प्रकारचे गर्भसंस्कार आहेत जे आपण इथे बेडेकर हॉस्पिटलला जी कार्यशाळा होते त्याच्यात शिकवतो. त्याच्यात खूप ॲक्टिव आणि मॉडर्नाइज गर्भसंस्कार, आपण त्याला वूम्ब पॅरेंटिंग म्हणतो. अशा काय गोष्टी आहेत ज्या तुम्ही डे टू डे लाईफमध्ये करू शकता की जेणेकरून त्याचा बाळावरती डायरेक्ट इफेक्ट होतो? पहिले 7 महिने तुमचं बाळ आणि त्याच्या मेंदूमध्ये इमोशनल सेंटर्स, इंटलेक्च्युअल सेंटर्स आणि स्पिरिच्युअल सेंटर्स हे बनत असतात. तर तुम्ही त्या काळात जे काही कराल वूम पॅरेंटिंगच्या दृष्टीने त्याचा बाळावरती कोणत्याही क्षणी जास्त परिणाम होतो. आपण आपल्या क्लासेसमध्ये वूम पॅरेंटिंगचे जवळजवळ 7 प्रकार शिकवतो. त्यातला सर्वात पहिला प्रकार जो आपण खूप जणांना शिकवतो म्हणजे फादर्स टॉक. वडिलांचा एक्झॅक्टली प्रेग्नन्सीमध्ये काय रोल असेल, हाच रोल आहे का त्यांनी सोनोग्राफीला यायचं, मग वॉकला यायचं, तुमच्याबरोबर डॉक्टरच्या व्हिजिटला यायचं? अरे नाही, हे सगळ्या गोष्टी तर तो ॲज अ हजबंड करतोय किंवा ॲज अ नवरा करतोय. ॲज अ वडील म्हणजे पोटात वाढणाऱ्या बाळासाठी प्रत्येक वडील असं काय करू शकतात की जेणेकरून त्याचा बाळावरती डायरेक्ट परिणाम होतो? येस, प्रत्येक वडिलांनी आपल्या बाळाबरोबर एक रिलेशनशिप डेव्हलप करायचं आहे जेव्हा बाळ पोटात असताना. जरी आपण त्याच्या खूप साऱ्या डिटेल्स क्लासमध्ये शिकत असू तरी आत्ता बघणाऱ्या सगळ्यांसाठी ते सगळं बोला जे तुम्हाला इच्छा आहे की तुमच्या बाळाशी तुम्हाला बोलायचं आहे, आणि ते रिलेशनशिप जे तुम्ही आत्तापासून बिल्ड कराल त्याचा परिणाम तुम्हाला बाळ बाहेर आल्यावर दिसेल. सो कीप वॉचिंग. थँक्यू सो मच. बाय.